सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सहाव्या दिवशीही धुव्वाधार पाऊस कायम आहे. गेल्या 24 तासात 65 मिलीमीटर पावसाची या ठिकाणी नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. 16.30 TMC इतका पाणीसाठा धरणात झाला आहे. गेल्या 6 दिवसांपासून अतिवृष्टीमुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. 34.34 TMC पाणीसाठा असणाऱ्या या धरणात आता 16.30 TMC पाणीसाठा झाला आहे. शिराळा तालुक्यातही पावसाची संततधार सुरूच आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीतही वाढ कायम आहे. वारणा नदी पात्राबाहेर गेली आहे. यामुळे कोकरुड, रेठरे आणि काखे मांगले बंधारे पाण्याखाली आहेत. नदीच्या पाणी पातळीतील वाढ लक्षात घेऊन प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.